निजी बस को 100% क्षमता के साथ चलाने की अनुमति मिलने पर निजी बस चालकों ने मिलकर छत्रपति शिवाजी विदर्भ बस संगठन का उद्घाटन किया। इस समय नगर सेवक किशोर कुमेरिया का शॉल श्रीफल देकर सत्कार किया गया। बीते 6 माह से कोविड महामारी के चलते एसटी बसेस निजी बसेस बंद थी। अब अनलॉक के बाद धीरे धीरे सेवाएं शुरू हो रही है। बस सेवा भी शुरू हो चुकी है, जो अब तक 50% क्षमता के साथ निजी बसेस चलाई जा रही थी और वो भी गहरा हो रहा था। इसी के चलते सभी निजी बस मालिकों ने एक होकर शिवसेना नगर सेवक किशोर कुमेरिया के माध्यम से आरटीओ से मिलकर 100% क्षमता के साथ बस चलाने की बात उनके सामने रखी और दूसरे ही दिन 100% क्षमता के साथ बस चलाने का परमिट दिया गया। महिन्यापासून या कोविडच्या महामारीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्र शासनाने केलेला लॉकडाऊन आणि त्या लॉकडाऊनच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या बसेस, खाजगी बसेस अशा सर्व प्रकारच्या बंद होत्या। आता टप्प्याटप्प्याने हळूहळू राज्य शासन सर्व व्यवसायाची त्यांनी सुरुवात केली आणि या बस देखील याची सुरुवात झाली। परंतु मात्र या बस मालकांचा जो विषय होता यांची 100% जी क्षमता होती त्याच्यामध्ये आरटीओच्या माध्यमातून फक्त 50% हे क्षमता व्हॅलिड करत होते आणि त्यातल्या त्यात 100% पूर्ण पैसे घेत होते सीट्सचे। आणि अशा परिस्थितीत जे या कोविडच्या महामारीमध्ये यांना जो म्हणजे व्यवसायच नव्हता आणि आता जे सुरुवात झाली तेव्हाही मोठा फटका या बस मालकांवर होता आणि अशा परिस्थितीत हे सगळे एकजूट झाले आणि एकजूट होऊन मी किशोर कुमेरिया माझ्या माध्यमातून आम्ही आरटीओशी भेटलो। आरटीओचा यांना विषय समजून सांगितला की आधीच हे नुकसानमध्ये आहे आणि त्या माध्यमातून यांना 100% क्षमता आहे तर त्या क्षमतेनुसार परमिट देण्यात यावे अशा प्रकारचा विषय ठेवला आणि दुसऱ्याच दिवशी तो 100% क्षमतेचा विषय या खाजगी बससाठी पास झाला आणि त्या माध्यमातून यांना न्याय मिळाला। आणि एकतेची ताकद काय असते आणि सर्वजण बस मालक एकत्र आले तर कुठलाही विषय सुटू शकतो, कुठलीही समस्या सुटू शकते अशा प्रकारचा मानस यांच्यामध्ये होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी विदर्भ बस संघटना याच्या प्रकारचं आज येथे उद्घाटन केलं आणि ही बस संघटना च्या माध्यमातून येणाऱ्या या बस मालकांना विविध अडचणी, विविध समस्या या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा सोडवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। जिससे बस मालिकों को एकता की ताकत पता चली और सभी ने एक होकर छत्रपति शिवाजी विदर्भ बस संगठन का उद्घाटन किया गया। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज़ नागपुर।